नमस्ते, मी डॉक्टर स्मिता भुईर, ग्रामीण विकास विभाग. आजच्या माझ्या विषयाचं नाव आहे जलसिंचन आणि कृषी विकास. सध्याच्या काळात आपण बघतोय की पाऊस हा दिवसेंदिवस कमी होत चाललाय किंवा अनियमित स्वरूपात आहे. आणि भारताच्या बाबत विचार केला तर वर्षातून फक्त 4 महिने पाऊस पडतो. उपलब्ध पाण्याचा योग्य रीतीने वापर जर आपल्याला करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला जलसिंचनाशिवाय पर्याय नाही. कारण भारत हा देश कृषीप्रधान देश आहे. मानवी जीवनासाठी आणि शेतीसाठी पाण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळेच सध्याच्या काळात जलसिंचन ही काळाची गरज असलेली दिसून येते. आता जलसिंचन म्हणजे काय? तर पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त पिकांना दिलेल्या पूरक पाण्याला जलसिंचन असे म्हणतात. भारतातील जवळपास 450 जिल्ह्यांपैकी बागायत क्षेत्र असलेल्या 44 जिल्ह्यांमधून देशाच्या अन्नधान्य उत्पादनापैकी 50% उत्पादन होते. या 44 जिल्ह्यांपैकी जास्त सिंचन क्षेत्र असणाऱ्या 14 जिल्ह्यांमध्ये देशाच्या 25% अन्नधान्याचे उत्पादन होते. यावरून आपल्या लक्षात येते की जलसिंचन हे किती आवश्यक आहे. जर जलसिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्या तर शेतीचा निश्चितच विकास होऊ शकतो. अशा जलसिंचनाचे काही महत्त्वाचे फायदे असलेले दिसून येतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतासारख्या देशात मौसमी पाऊस असल्यामुळे इतर ऋतूंमध्ये पिके घेणे हे केवळ जलसिंचनामुळे शक्य झालेलं दिसून येते. कृषी उत्पादनामध्ये जलसिंचनाच्या सुविधांमुळे वाढ झालेली दिसून येते. कारण शेतकरी वर्षातून दुबार किंवा तिपार अशा पद्धतीने पिके घेऊ शकतो आणि त्यामुळे रोजगार निर्मितीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात झालेली दिसून येते. शेतकरी आतापर्यंत निर्वाह शेती मोठ्या प्रमाणात करत असायचा, परंतु जलसिंचनाच्या सुविधांमुळे शेतीचे व्यापारीकरण करणे शक्य झाले. व्यापारी पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसिंचनाच्या सुविधांमुळे वाढ होऊ शकते. या व्यतिरिक्त जलसिंचनाचा महत्त्वाचा फायदा म्हणजे जलवाहतूक होत असते. जलवाहतुकीसाठी सर्वसाधारणपणे पारंपरिक साधन म्हणून नद्या आणि समुद्र यांचा वापर केलेला आहे. परंतु कालव्यांद्वारे सुद्धा भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जलवाहतुकीला संधी आहे आणि या जलवाहतुकीमधून प्रवासी वाहतुकीबरोबरच मालाची देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक होऊ शकते. या व्यतिरिक्त पूरक व्यवसाय जे भारतामध्ये केले जातात त्यामध्ये मत्स्यपालनाला सुद्धा जलसिंचनामुळे खूप मोठा वाव असलेला दिसून येतो. कारण गोड्या पाण्यातील मत्स्यशेती करण्यासाठी जलसिंचनाची साधनं ही खूप उपयुक्त असलेली दिसून येतात. आता या ठिकाणी आपण बघणार आहोत ती म्हणजे जलसिंचनाची पारंपरिक साधने. आता जलसिंचनाच्या पारंपरिक साधनांमध्ये पहिलं साधन आहे ते म्हणजे विहीर. फार प्राचीन काळापासून भारतामध्ये विहीर या साधनाचा वापर केला जातो आणि ही स्वतःच्या मालकीची असल्यामुळे हव्या तेवढ्या प्रमाणामध्ये पाण्याचा वापर केला जातो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विहीर खणण्यासाठी खूप खर्च हा कमी येत असलेला दिसून येतो. जलसिंचनाचं दुसरं आपण साधन बघतोय पारंपरिक साधन, यामध्ये आपण तलावाचा विशेषत्वाने उल्लेख करू शकतो. प्राचीन काळापासून भारतामध्ये जलसिंचनासाठी तलावाचा वापर केलेला आहे आणि भारतामध्ये बहुसंख्य तलाव हे नैसर्गिकरित्याच उपलब्ध असलेले दिसून येतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या तलावांवर खाजगी मालकी नसल्यामुळे सगळेजण या तलावातील पाण्याचा वापर हा शेतीसाठी निश्चितच करू शकतात. आता ही झाली जलसिंचनाची पारंपरिक साधनं. आता आपण बघणार आहोत ती म्हणजे जलसिंचनाची आधुनिक साधने. या जलसिंचनाच्या आधुनिक साधनांमध्ये आपण विशेषत्वाने उल्लेख करू शकतो तो म्हणजे ट्यूब विहिरी. भूगर्भातील जे पाणी आहे ते भूगर्भाच्या वर आणण्यासाठी ट्यूब विहिरी या खूप उपयुक्त असलेल्या दिसून येतात. सर्वसाधारणपणे ज्या ठिकाणी पाण्याची खोली अतिशय खोल आहे अशा ठिकाणी ह्या ट्यूब विहिरींचा वापर केला जातो. साधारणतः 50 फुटापासून 500 फुटापर्यंत या ट्यूब विहिरी खणता येतात आणि 30 पासून 32,000 दशलक्ष गॅलन इतकं पाणी एका तासाला उपलब्ध झालेलं आपल्याला दिसून येते. आणि या पाण्याद्वारे 100 ते 400 एकर शेती ही लागवडीसाठी येत असते. त्यामुळे जलसिंचनाचं ट्यूब विहिरी हे आधुनिक साधन खूप महत्त्वपूर्ण असलेलं दिसून येते. या व्यतिरिक्त जलसिंचनाचं पुढचं आधुनिक साधन आहे ते म्हणजे कालवे. भारतामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मोठ्या प्रमाणात धरण बांधणीचे प्रकल्प हे हाती घेण्यात आले आणि त्यामध्ये कालवे हे तयार केलेले आहेत. कालव्याद्वारे शेतीला वर्षभर पाणी उपलब्ध झालेलं दिसून येतं आणि त्यामुळे कृषी विकासाला एक नवं दालन उघडलेलं आपल्याला दिसून येते. या व्यतिरिक्त जलसिंचनाचे आधुनिक एक साधन आहे ते म्हणजे पाझर तलाव. पाणी जमिनीमध्ये मुरून भूजल पातळी वाढते. ही पातळी जर नदीच्या जलपातळीच्या वर आली तर नद्यांना सतत पाझर मिळतात.
त्यामुळे त्या नद्या बारामही वाहतात आणि त्याचा शेतीला निश्चितच फायदा झालेला दिसतो. म्हणजेच पाझर तलावामुळे सुद्धा शेती ही वर्षभर करता येऊ शकते. हे एक आपण दृश्य पाझर तलावाचं बघू शकतोय. दुसरं महत्वाचं साधन आहे ते म्हणजे उपसा जलसिंचन. उपसा जलसिंचनामध्ये खालच्या पातळीवरील पाणी पंपाच्या साह्याने वरच्या पातळीवर उचलले जाते. धरण आणि कालव्यांच्या निर्मितीमुळे धरण पातळीपेक्षा खालची पातळी असलेले क्षेत्र मोठ्या प्रमाणात ओलिताखाली येते. हे देखील एक उपसा जलसिंचनाचे आपण चित्र बघू शकतो. आता ही झाली जलसिंचनाची काही साधने. या व्यतिरिक्त एक नवीन साधन आहे ते म्हणजे पाणलोट क्षेत्र. जो दुष्काळग्रस्त भाग आहे जिथे पाण्याची उपलब्धता नाही किंवा अवर्षण प्रवण क्षेत्र ज्याला आपण म्हणतो अशा ठिकाणी पाणलोट क्षेत्र हे खूप उपयुक्त असलेलं दिसून येते. अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये आदर्श गाव हिवरे बाजार आणि राळेगण सिद्धी यांनी पाणलोट क्षेत्राचा वापर करून कृषी क्षेत्रामध्ये एक मोठ्या प्रमाणात क्रांती घडून आणलेली दिसून येते. मग पाणलोट क्षेत्र म्हणजे कोणतं क्षेत्र? तर जमिनीचं असं क्षेत्र ज्यावर पडणारे पावसाचे पाणी ज्या पाणीसाठ्याला येऊन मिळते ते क्षेत्र म्हणजे त्या पाणीसाठ्याचे पाणलोट क्षेत्र होय. पाणी अडवा आणि पाणी जिरवा याद्वारे पाणलोट क्षेत्राचा विकास करता येतो. थोडक्यात काय तर पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जो आहे तो अडवून तो जिरवला जातो आणि त्याद्वारे शेती विकास केला जातो. पाणलोट क्षेत्राचं हे एक उत्तम चित्र या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. आतापर्यंत आपण जलसिंचनाची साधनं पाहिलेत की कोणत्या माध्यमाने आपल्याला पाणी उपलब्ध झालेलं आहे. पण महत्त्वाचं आहे ते म्हणजे हे उपलब्ध पाणी त्याचा योग्य रीतीने विनियोग करण्यासाठी जलसिंचनाच्या पद्धती ह्या महत्त्वपूर्ण आहेत. आता जलसिंचनाच्या पद्धतीमध्ये एक आहे ती म्हणजे पारंपरिक पद्धत, सरी पीक पद्धत. सरी पीक पद्धत ही पिकांच्या ओळीपासून सऱ्या काढून त्यामधून पाणी दिलं जातं. सऱ्यांच्या लांबी जमिनीच्या उतारापासून 10 ते 20 फूट ठेवतात. या पद्धतीत पाणी आणि पिकांचा मुळाशी प्रत्यक्ष संबंध येत नाही, पाण्याची बचत होत असते. 2 सरीच्या वरचा माथा 2 ते 1 फूट रुंद असल्यास केशाकर्षणामुळे रुंद माथ्यांच्या मध्यापर्यंत पाणी सहज पोहोचू शकते. ही आहे जलसिंचनाची एक पारंपरिक पद्धत, सरी पद्धत. यामध्ये आपण बघतोय की सरी काढली जाते आणि त्याद्वारे पिकांना पाणी उपलब्ध झालेले दिसून येते. या ठिकाणी भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली सुद्धा दिसून येते. या व्यतिरिक्त दुसरी पद्धत आहे ती म्हणजे वाफा पद्धत. वाफा पद्धतीचे 3 प्रकार आहेत. एक आहे सपाट वाफा पद्धत, दुसरी आहे आळे पद्धत आणि तिसरी आहे गादी वाफा पद्धत. वाफे पद्धत ही शेतात जमिनीवर केली जाणारी प्रक्रिया आहे. गादी वाफा पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात जमीन सपाट केली जाते, वाफे तयार केले जातात आणि त्या ठिकाणी लहान रोपंही लावली जातात. यामध्ये सुद्धा पाणी हे मधल्या भागातून वाहत असतं, त्याचा मुळांशी थेट संबंध येत नाही आणि रोपांची जोमदार पद्धतीने वाढ झालेली दिसून येते. या ठिकाणी आपण बघतोय आळे पद्धत आहे. ही आळे पद्धत जी आहे, ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी आहे अशा ठिकाणी रोपांच्या खोडाजवळ खड्डे खणले जातात, आळे केले जातात आणि त्यामध्ये पाणी दिलं जातं. अर्थातच ही थोडी अशास्त्रीय पद्धत आहे. यामुळे काय होतं तर पिकांची मुळं उघडी पडतात आणि त्यांची जोमाने वाढ अपेक्षित अशी होऊ शकत नाही. जलसिंचनाच्या आधुनिक पद्धतींचा आता आपण विचार करणार आहोत. कारण आपला मुख्य उद्देश आहे तो म्हणजे पावसाचं पाणी योग्य रीतीने कसं वापरता येईल, कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त पिकं लागवडीखाली कशी आणता येतील, त्यासाठी जलसिंचनाच्या आधुनिक पद्धती ह्या महत्त्वपूर्ण ठरतात. यामध्ये पहिली पद्धत आहे ती म्हणजे ठिबक सिंचन पद्धत. पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंब थेंब किंवा बारीक धारेने पाणी देण्याची ही आधुनिक पद्धत आहे. ही वापरताना जमिनीचा दर्जा, पिकांची जात, पिकांचे स्वरूप, बाष्पीभवनाचे प्रमाण लक्षात घेऊन नंतर त्यांच्या गरजेनुसार पॉलिथिनच्या नळ्यांचे जाळे पसरले जाते. ही ठिबक सिंचन पद्धत आहे. कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त पिकं लागवड करण्यासाठी ठिबक सिंचन पद्धत ही निश्चितच आपल्याला उपयुक्त ठरते. या ठिबक सिंचन पद्धतीचे अनेक फायदे असलेले दिसून येतात. पाणी हे जमिनीला न देता पिकांना दिलं जातं. कारण आतापर्यंतच्या ज्या आपण पद्धती पाहिल्यात त्यामध्ये पाणी हे जमिनीवर दिलं जातं आणि बाष्पीभवनाद्वारे बरंचसं पाणी हे वाया गेलेलं दिसून येतं किंवा बरंचसं पाणी हे जमिनीमध्ये झिरपलं जातं आणि पाण्याचा दुरुपयोग झालेला दिसून येतो. हा दुरुपयोग टाळण्यासाठी सिंचनाची आधुनिक पद्धत म्हणजे ठिबक सिंचन पद्धत आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ठिबक सिंचन पद्धतीने 30 ते 80% पाण्याची बचत होते आणि पिकांची एकसारखी जोमाने आणि जलद गतीने वाढ झालेली दिसून येते आणि जमिनी खराब होत नाहीत. महत्त्वाचं म्हणजे आपल्या गरजेनुसार आपण त्यांना पाणी देऊ शकतो.
जलसिंचनाची पुढची आधुनिक पद्धत आहे ती म्हणजे तुषार सिंचन पद्धत. तुषार सिंचन पद्धतीमध्ये सुद्धा एकरी खर्च कमी येतो, पीक उत्पादनात 12 ते 20% वाढ होते आणि पाण्याची बचत 25 ते 35% इतकी झालेली दिसून येते. द्रवरूप रासायनिक खते तुषार सिंचनाद्वारे दिली जातात. या तुषार सिंचन पद्धतीचं वैशिष्ट्य म्हणजे खतांची फवारणी याद्वारे करता येते आणि त्याचबरोबर पाण्याचा सदुपयोग देखील या पद्धतीमुळे झालेला दिसून येतो. आता या ठिकाणी आपण चित्र बघतोय की जलसिंचनाच्या सुविधांमुळे शेतीचा विकास कसा झालेला आहे आणि पाण्याचं व्यवस्थापन हे योग्य रीतीने झालेलं आहे. त्याचबरोबर जलसिंचनाचा वापर करून अनेक शेतकरी आधुनिक शेतकरी बनलेले दिसून येतात. या चित्रामध्ये आपण बघतोय की पारंपरिक शेतकरी आहेतच पण नवीन पिढी सुद्धा जलसिंचनाचा वापर करून आधुनिक शेतकरी बनलेली आहे. म्हणजेच जलसिंचनाचा वापर करून कृषी विकास हा निश्चितच होऊ शकतो हे या मुद्द्याच्या आधारे स्पष्ट झालेलं दिसून येते. धन्यवाद.